हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवस झाले व्हिडिओ नाही बनवलाय मी, तर आज म्हटलं व्हिडिओ बनवावा. आम्ही चाललोय शॉपिंगसाठी रविवार पेठेमध्ये पुण्यामध्ये. तर बघूयात आता पुढे काय काय बघायला मिळतं जी काय आम्ही शॉपिंग करणार आहोत. गावी जायचं ॲक्च्युली गणपतीसाठी, तर त्यासाठी काही शॉपिंग करायची गावच्या घरासाठी. नवीन घर बांधलं आहे आम्ही गावी, त्यासाठी बघूया. आणि गणपतीसाठी पण बऱ्याच काही गोष्टी घ्यायच्यात. दाखवीन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे काय काय होतंय. निघालोय आता, श्लोकला मम्मीकडे ड्रॉप करणार आहे आणि मग तिथून पुढे जाणार आहे आम्ही. आता कोविडमध्ये त्याला घेऊन नाही जाऊ शकत गर्दीमध्ये, त्याला मम्मीकडे ड्रॉप करणार आहे आणि मग आम्ही पुढे जाणार आहे. कारण की माझे मम्मा डॅड शॉपिंग करायला चाललेत. हो हो. हा, तुला काय पाहिजे? हा, काय पाहिजे? टॉय पाहिजे तुला? हा. तू दिसतोयस का त्यात नीट? हा. तू पकडलेस हातामध्ये, तुला व्लॉगिंग करायचंय. हा. ओके, बोल, तुला काय सांगायचं सांग त्यांना. माझे मम्मा डॅड टॉय आणि शॉपिंग करून येणार आहेत मला रात्री घ्यायला. निगडी मधून पुढे आलोय आता, हायवेला लागलोय. दाखवते मी हायवेला, मेट्रो वगैरेचं काम पण चालू असेल, बघूया. चिंचवड मध्ये पोहोचलोय आपण आता. पुढे मेट्रोचं काम चालू असेल तर थोडस ट्रॅफिक लागण्याची शक्यता आहे. ओके, मोरवाडी पासून मेट्रोच मेन स्टेशन चालू होत आहे. मोरवाडीला मेन स्टेशन आहे, फर्स्ट स्टॉप मेट्रोचा. हे बघा, बघू शकता तुम्ही, हे मेट्रोचं वरचं ब्रिज आहे समोरचं. बघू आता कधी चालू होते मेट्रो. लवकरात लवकर चालू होऊ दे, आम्ही पण जरा मेट्रोची मजा घेतो. मुंबईमध्ये तर ऑलरेडी मेट्रो होतीच, आता पुण्यामध्ये लेट्स सी. हे बघा, हा पूर्ण ब्रिज आहे. आता मला वाटतं दापोडीपर्यंत का कुठेतरी काम गेलंय ना ह्याचं मेट्रोचं. दापोडी पर्यंत ना, आणि पुढे होणार आहे वाटतं ना पुण्यापर्यंत. ओके, चांगली गोष्ट आहे. काहीतरी चांगल्या सुविधा पाहिजे आपल्याला तर थोडस त्रास काढावाच लागेल ना. हा नाशिक फाटा आहे, तिथून लेफ्ट साइडला भोसरीला रस्ता जातो आणि राईटला जर जो ब्रिज दिसतोय ना आपल्याला वरती, तो जातो पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव तिकडे. खूप चांगला रस्ता झालाय आता हा. खूप सारे ब्रिजेस झाल्यामुळे ट्रॅफिक खूप कमी झालंय इकडे. किती ब्रिज झालेत, एक मेट्रोचा आहे, मधला मेट्रोचा आहे, तिकडचा पिंपळे गुरव पिंपळे सौदागरला जातो, आणि हा वरचा जो दिसतोय तो नाशिक फाटा, नाशिक फाट्यावरून भोसरी, नाशिक रोड. खडकीमध्ये तर स्ट्रेट जायला आपल्याला काही अलाउड नाही आहे, कारण की पुढे काम चालू आहे मेट्रोचंच. तर आता आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचं आहे आणि खडकी बाजारमधून मग जायचं आहे मिलिटरी एरियामधून. बघूयात, हे बघा लेफ्ट घेतलंय आपण, चाललोय. Thank you.
हॉस्पिटल अँड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचं हॉस्टेल आहे समोर. कुठे पोचलो आपण? शिवाजीनगर ना. शिवाजीनगरला पोचलोय. आता ट्रॅफिक चालू झालेलं आहे. गाडी तर डायरेक्ट आम्ही रविवार पेठेत नेऊ शकत नाही. नदी काठेत लावायची गाडी तर आम्हाला नेता येणार नाही रविवार पेठेत, कारण खूप ट्रॅफिक असतं. आणि जर गाडी नेली तिकडे ट्रॅफिकमध्ये अडकून पूर्ण वेळ निघून जाईल आपला. त्यापेक्षा गाडी कुठेतरी पार्क करून मग चालत जाऊन मग रिटर्न येताना ऑटोने आलेलं परवडेल आपल्याला. तसंच करणार आहे आम्ही. एकतर शनिवारवाड्याला पार्किंग करणार किंवा मग नदीकाठी जर जागा मिळाली तर तिथे पार्क करणार आहे गाडी. नाहीतर तिसरं ऑप्शन आहे तुळशीबागेमध्ये, म्हणजे मंडईमध्ये 3 मजली पार्किंग आहे. 3 का 4 मजली मला लक्षात नाही आहे, बट आहे पार्किंग तिकडे. पे अँड पार्कची फॅसिलिटी आहे ऑलरेडी अवेलेबल तिकडे, तर काही टेन्शन नाही आहे. बघूयात आता कुठे जागा मिळते. मंगला टॉकीज आता काय बंदच आहे थिएटर्स, त्यामुळे काय मनपाला आलोय आपण. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मनपाचा इथे मोठा बस डेपो आहे. इकडे चाललोय आपण आता नदीकाठी गाडी पार्क करायला ना, तर तिथूनच यावं लागलं खाली. हे बघा सगळे बसेस लागलेले दिसतील इथून. तुम्हाला पुण्यामध्ये कुठेही जायचं असो तुम्हाला बस मिळणारच इकडून. खूप मोठा बस डेपो आहे हा, मनपा म्हणतात. इथे पण मेट्रोचं काम चालू आहे. बघू आता आपल्याला जागा मिळते का गाडी लावायला. सगळ्यात महत्वाचं ते आहे, गाडी लावायला जागा तर दिसते. हो आहे जागा गाडी लावायला. ते तुम्ही बघू शकता ती ब्रिजच्या बाजूला ज्या गाड्या लागल्यात ना आता, तिथे आपल्याला गाडी लावायची आहे. ते बघा त्या गाड्या पार्क केलेल्या दिसतात ना, हां इकडे तिथे आपल्याला एक गाडी लावायची. म्हणजे कसं टेन्शन नाही ट्रॅफिकमध्ये उगीच, दुसऱ्यांना पण त्रास नको आणि आपल्याला पण नको. खालून प्रॉपर यूटर्न मारून यावं लागणार आहे आपल्याला. आपण रूल्स तोडत नाहीत कधीच ट्रॅफिकचे. आवडत नाही आम्हाला ट्रॅफिकचे रूल्स तोडायला. सिग्नल पण कधी तोडत नाही आम्ही, चुकून जर झालं तर, बट ते खूप रेअर असतं आमच्याकडून तरी. आलो बघा नदीकाठी आलोय आपण. कोणती नदी आहे ही? एवढी वर्ष पुण्यात राहून मी तुला विचारते. मुळा मोठा नदीच्या काठी आम्ही गाडी लावणार आहोत आता. काय माहिती हे पी एन पार्क आहे का काय मला माहिती नाही आहे, बट इथे सगळे गाड्या लावतात बऱ्याच वेळेला. आहे त्या गाडीच्या पलीकडे तिकडून दिसलेली मला वरून कचरा आहे सगळं. अशा प्रकारे आपल्याला गाडी लावायला इथे जागा मिळाली आहे नदीच्या काठी. चला आता चालत आपल्याला जायचंय पुढे शनिवारवाड्यापर्यंत. तिथून बघूयात ऑटो वगैरे काय मिळतंय का रविवार पेठेत जायला. हार्ट ऑफ पुणे सिटी. तिकडे पलीकडे झेड ब्रिज पण आहे, ते ब्रिजवर गेल्यानंतरच दिसेल. मी आता मनपाच्या बाजूला मुळा मुठा नदीचं पात्र आहे ना, तिथे गाडी लावली आहे. हा बघा शनिवारवाडा. शनिवारवाड्याच्या इथे आलोय आम्ही चालत चालत. आता कुठून जायचं आपल्याला? बंद आहे शनिवारवाडा. पार्किंग मिळाली नसती आपल्याला, बरं झालं आलो नाही. शनिवारवाड्याच्या बाजूने चालतोय आपण. गाडी तर राहिली, विसरलो छत्री. पावसाला तर आता भिजावं लागेल ऑप्शन. ओके शनिवारवाडा बंद आहे. हे आहे मेन गेट शनिवारवाड्याचं. शनिवारवाडा बंद आहे असा बोर्ड लावलाय तिथे. पुण्यातला मानाचा गणपती श्री कसबा गणपती मंदिर प्रवेशद्वार. किती हॉर्न वाजवतात लोक.
श्रीमंत पेशवे गणपती गणपती मंदिर, श्रीमंत पेशवे गणेश मंदिर, लाल महल आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे. तर थोड्याच दिवसात इथे डेकोरेशनचं काम वगैरे चालू करतील. छान करतात डेकोरेशन वगैरे. दगडूशेठ गणपती मंदिर कोणाला माहीत नाही, सगळ्यांना माहिती आहे. हे आहे पुण्याचं इलेक्ट्रिक मार्केट, खूप फेमस आहे. इकडे सगळ्या इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त मिळतात. बघा, स्पेसिफिकली सगळे तेच शॉप्स आहेत इकडे. झुंबर वगैरे, लाईट्स वगैरे, जे काय तुम्हाला लागत असेल सगळं अवेलेबल आहे इलेक्ट्रिक मार्केट पुणे बुधवार पेठ. बघा किती दुकानं आहेत आणि किती ऑप्शन्स आहेत. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे. इकडे सगळे ज्वेलरी शॉप्स आहेत. बंद असू दे, पण हा सगळा एरिया ज्वेलरी शॉपसाठी फेमस आहे. पूर्ण पाठीमागून इकडेपर्यंत घरासाठी पडदे घ्यायला आले आम्ही. अशा म्हणजे रविवार पेठेत कुठले नाही तर एकरी नाही घेतले आपण. चला फायनली पडद्यांची शॉपिंग झाली आहे. हां, मरून कलर घेतला आपण. पडद्यांची शॉपिंग झाली आता. तुझं दुकान आहे का? इकडे विकायला थांबणार आता. बघा हा घेतलाय आम्ही पडदा. सगळेच घेतले. चांगले पडदे आहेत यांच्याकडे. कॉस्ट वगैरे पण चांगलं आहे आणि क्वालिटी तर खूपच छान आहे. ते घेतलेत आम्ही. नाव असेल ना शॉपचं सोलापुरी फॅब्रिक्स म्हणून शॉप आहे रविवार पेठेमध्ये. तिथे घेतलाय आम्ही. हा एक पडदा घेतलाय. असे बरेच घेतलेत आम्ही डोर्स आणि सगळ्या विंडोजसाठी. भरपूर विंडो आणि डोर आहेत तिकडे नवीन घरात गावी. भांड्यांचं होलसेल मार्केट आहे. शॉपिंग करून झाली आता. आता भूक लागली. बर्गर किंगला चाललोय. आता कॅम्पमध्ये जातोय. विक्टरी थ्रेट विक्टरी थिएटर कॅम्प मधलं फेमस. आम्हाला रविवार पेठेत जास्त काही शूटिंग करता नाही आली कारण खूपच गर्दी होती, त्यामुळे आम्ही जरा अवॉइड केलं आणि पाऊस पण होता थोडा. फोन भिजला असता झाले. खाऊन झालं. आता चाललो आम्ही घरी. पहिलं श्लोकला घेणार मम्मीकडून आणि मग तिथून पुढे घरी जाणार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज ते रेड कलरचं जे सबस्क्राईबचं बटन आहे ना, त्याच्यावरती प्लीज क्लिक करून सबस्क्राईब करा. कारण मी बघितलं की आपल्याला सबस्क्रायबर्स नाहीत पण व्ह्यूज जास्त आहेत व्हिडिओला. पण तेवढे सबस्क्रायबर्स नाही आहेत त्या लेवलला. बट मी फक्त रिक्वेस्टच करू शकते की तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा व्हिडिओला. तर दॅट्स ऑल फॉर टुडे. भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय. टिल देन टेक केअर.